पहिला प्रश्न, नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो? नगराध्यक्ष म्हणजे कोण? तर नगरपालिकेच्या प्रमुखाला नगराध्यक्ष असं म्हणतात, आणि हा नगराध्यक्ष आपला राजीनामा जिल्हा अधिकारी यांच्याकडे सादर करतो, जिल्हा अधिकाऱ्याकडे सादर करतो. त्यानंतर, एखाद्या गावची लोकसंख्या 5,000 असल्यास त्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य असू शकतात? याचं उत्तर आहे 13. जर एखाद्या गावची लोकसंख्या 5,000 असेल तर त्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये 13 सदस्य असू शकतात. आपल्याला माहिती आहे की जर एखादी गावची लोकसंख्या 600 ते 1500 दरम्यान असेल तर त्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये 7 सदस्य असतात. 1501 ते 3000 पर्यंत 9 सदस्य असतात. त्यानंतर 3001 ते 4500 पर्यंत 11 सदस्य, 4501 ते 6000 पर्यंत 13 सदस्य असतात. त्यानंतर 6001 ते 7500 पर्यंत लोकसंख्या असेल तर त्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये 15 सदस्य असतात. आणि जर एखाद्या गावची लोकसंख्या 7500 पेक्षा जास्त असेल तर त्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्य असतात. म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 7 आणि मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त 17 सदस्य असू शकतात. आपला प्रश्न आहे, 5,000 लोकसंख्या असल्यास तर 13 सदस्य असतील. तिसरा प्रश्न आहे, भारतीय लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर भारतीय लोकसभेचे पहिले सभापती हे ग वा मावळणकर हे भारतीय लोकसभेचे पहिले सभापती होते. नर्मदा व तापी नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगामुळे अलग झाली आहेत? आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे, हे कसं लक्षात ठेवायचं आहे? तर क्रम आहे नसता सागोह भीशंकर हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला विचारले नर्मदा आणि तापी नदी, पहिला आहे न फॉर नर्मदा आणि ता फॉर तापी, या दोघांच्यामध्ये सातपुडा ही पर्वतरांग आहे. त्यामुळे आपलं उत्तर होईल दोघांच्यामध्ये सातपुडा ही पर्वतरांग आहे. म्हणजेच नर्मदा व तापी नद्यांची खोरी ही सातपुडा या पर्वतरांगेमुळे अलग झाली आहेत. न फॉर नर्मदा आहे, ता फॉर तापी, गो फॉर गोदावरी, भी फॉर भीमा आणि क्रू फॉर कृष्ण आहे. त्यानंतर सातपुडा, ह हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. पाचवा प्रश्न आहे, अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांना काय म्हणतात? तर अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगांना गाविलगडच्या टेकड्या असं म्हटलं जातं. अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेला. सोबतच बैराट हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर हे अमरावती या जिल्ह्यामध्ये याच गाविलगडच्या टेकड्यामध्ये आहे. चिखलदरा आहे, थंड हवेचे ठिकाण देखील याच डोंगररांगामध्ये आहे. पुढचा सहावा प्रश्न आहे, भारताची केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? तर ही नागपूर या ठिकाणी आहे. भारताची केंद्रीय कापूस संशोधन संस्था ही नागपूर या ठिकाणी आहे. रेशीम उत्पादनात भारतात कोणते राज्य अग्रेसर आहे किंवा कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर भारतामध्ये कर्नाटक हे राज्य रेशीम उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. काझीरंगा गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? हे आसाम या राज्यामध्ये आहे. गव्हाचे पीक कोणत्या हवामानात चांगलं येतं? तर हे थंड हवामानामध्ये चांगलं येतं. महाराष्ट्रात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये ताडोबा या ठिकाणी मगर प्रजनन केंद्र आहे. हे ताडोबा आहे चंद्रपूरमध्ये. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, तुकडोजी महाराजांची समाधी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तुकडोजी महाराजांची समाधी अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. अमरावतीमध्ये कुठे? तर अमरावतीमध्ये मोझरी या ठिकाणी तुकडोजी महाराजांची समाधी आहे. वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? याला प्राणहिता असं म्हटलं जातं. भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे? तर कांचनगंगा हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्ट जे नेपाळमध्ये आहे आणि K2 जे सध्या POK मध्ये आहे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे, यानंतर तिसरं सर्वात उंच शिखर असून भारताच्या सिक्कीम या राज्यामध्ये आहे हे कांचनगंगा. आणि भारतीय भूमीवरील हे सर्वोच्च शिखर आहे. याची उंची आहे जवळपास 8,586 मीटर. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट लागतो? तर कराड चिपळूण या मार्गावर कुंभार्ली हा घाट लागतो. जर विचारलं बोरघाट कुठे आहे, तर बोरघाट पुणे मुंबई दरम्यान आहे. फोंडा घाट कोल्हापूर पणजीमध्ये आहे. दिवा घाट पुणे बारामतीमध्ये आहे. आंबोली घाट कोल्हापूर सावंतवाडी दरम्यान आहे. आणि चंदनपुरी घाट पुणे नाशिक दरम्यान आहे. 16वा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान किंवा नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. आणि या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना
22 नोव्हेंबर 1975 ला झालेली आहे। नर्मदा नदीचं उगमस्थान हे कुठे तर हे अमरकंटक आहे मध्य प्रदेशमध्ये, आणि याच मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचं उगमस्थान आहे। नर्मदा नदी ही भारतातील एक प्रमुख नदीपैकी एक आहे। ही नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते। भारतीय उपखंडातील 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे नर्मदा नदी। यासोबतच ही सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी देखील आहे। 18वा प्रश्न आहे, मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर हा केरळचा आहे मोहिनीअट्टम। यासोबतच कथकली देखील केरळचाच आहे। आंतरराष्ट्रीय संकेतानुसार प्रत्येक नकाशात डॅश दिशा दर्शवली जाते, तर प्रत्येक नकाशामध्ये उत्तर ही दिशा दर्शवली जाते। उत्तर दिशा असते वर, उत्तर आहे वर, त्यानंतर खाली असते दक्षिण, इकडे आहे पूर्व आणि इकडे आहे पश्चिम। जर मध्ये विचारलं तर इथे आहे आग्नेय दिशा, इकडे असते नैऋत्य दिशा, त्यानंतर इथे आहे वायव्य आणि इथे आहे ईशान्य दिशा। लक्षात कसं ठेवायचं तर हे आनवानी हा शब्द लक्षात ठेवा। आनवानी शब्द आपल्याला माहिती आहे, हा लक्षात ठेवा। आ म्हणजे आग्नेय, न म्हणजे नैऋत्य, वा म्हणजे वायव्य आणि ई म्हणजेच नि ईशान्य। फक्त सुरुवातीला आ जे आहे ते पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आहे। त्यानंतर आपला 19वा प्रश्न आहे, आजतागायत किती क्रिकेटपटूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर आतापर्यंत 4 क्रिकेटपटूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। हा जो पुरस्कार आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा पुरस्कार आहे। हा पुरस्कार भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावरून दिला जातो। राजीव गांधी हे 1984 ते 1991 या काळामध्ये भारताचे पंतप्रधान होते। हा पुरस्कार म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताच्या केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयामार्फत दिला जाणारे पुरस्कार आहे। गेल्या 4 वर्षातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचा विचार करून हा पुरस्कार देण्यात येतो। स्वरूप आहे 1 मेडल, 25 लाख रुपये रोख रक्कम आणि 1 प्रमाणपत्र। पहिल्यांदा हा पुरस्कार 1991-92 मध्ये विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता, आणि हा पुरस्कार दरवर्षी 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन या दिवशी प्रदान करण्यात येतो। आतापर्यंत 4 क्रिकेटपटूंना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यामध्ये पहिला आहे सचिन तेंडुलकर 1997, महेंद्रसिंग धोनी 2007, विराट कोहली 2018 आणि 2020 हा पुरस्कार रोहित शर्माला देखील देण्यात आलेला आहे। 2020 हा पुरस्कार 5 खेळाडूंना देण्यात आलेला आहे। त्यामध्ये पहिला आहे रोहित शर्मा, दुसरी आहे विनेश फोगट, तिसरी आहे राणी रामपाल, चौथा आहे मरियप्पन थंगवेलू आणि 5वी आहे मनिका बत्रा। त्यामुळे आपलं उत्तर होईल, आतापर्यंत 4 क्रिकेटपटूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा पुरस्कार देण्यात आलेला आहे।